गुणांचा आपण सराव करूया। तर या ठिकाणी पहा उदाहरण काय दिलेलं आहे, संख्येला सात ने गुणा व गुणाकारातून पाच वजा करा। आता या ठिकाणी परत आपल्याला संख्या माहिती नाही म्हणून मग आपण काय करूया, जे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाच वजा करायच्या ऐवजी पाच आपण त्याच्यामध्ये मिळवूया। तर या ठिकाणी संख्या आपल्याला दिलेल्या आहेत सदोतीस सोळा एक्कावन्न आणि दोन। तर आता सदोतीस मध्ये आपण पाच मिळवले तर आपल्याला बेचाळीस ही संख्या मिळते, सोळा मध्ये पाच मिळवले तर आपल्याला एकवीस ही संख्या मिळते, एक्कावन्न मध्ये पाच ही संख्या मिळवली तर छप्पन्न ही संख्या मिळते आणि दोन मध्ये पाच ही संख्या मिळवली तर आपल्याला सात ही संख्या मिळते। आता तुम्ही पाहिलं तर बेचाळीस एकवीस छप्पन्न आणि सात या ज्या संख्या आहेत या आपल्याला सातच्या पाड्यात आहेत असे लक्षात येते। आता पहा आपल्याला सांगितलं संख्येला सात ने गुणा आणि गुणाकारातून पाच वजा करा। आता हा जो नियम दिलेला आहे हा या ठिकाणी योग्य आहे किंवा नाही ते आपण पाहूया। आता आपण इथं सातला सहा ने गुणलं तर बेचाळीस उत्तर येत आहे आणि बेचाळीस मधून पाच उत्तर वजा केले तर आपल्याला सदोतीस हे उत्तर मिळतंय। त्याचप्रमाणे सातला आपण तीन ने गुणलं तर एकवीस आपलं उत्तर येत आहे आणि एकवीस मधून पाच वजा केले तर आपल्याला सोळा हे उत्तर मिळतंय। त्याचप्रमाणे सातला आपण आठ ने गुणलं तर छप्पन्न आपलं उत्तर येत आहे आणि छप्पन्न मधून पाच वजा केले तर आपल्याला एकावन्न ही संख्या मिळते आणि सातला आपण एक ने गुणलं तर सात उत्तर येत आहे, सात मधून पाच वजा केले तर दोन हे उत्तर मिळतंय। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आपली जी संख्या मालिका आहे ती मिळालेली दिसते। पहा सदोतीस नंतर याचं उत्तर सोळा येत आहे, याचं उत्तर एक्कावन्न आणि याचं उत्तर दोन येतंय। तर अशा प्रकारे आपल्याला मूळची जी संख्या मालिका आहे ती परत मिळते। म्हणजेच हा जो पर्याय दिलेला आहे तो या संख्या मालिकेसाठी असेल असं आपल्या लक्षात येते। अशा प्रकारे हे प्रश्न सोडवा।